संध्याबाई तालुक्यातील रत्नापूर येथून लग्न आटोपून आपल्या गावाकडे व वऱ्हाडांना घेऊन जाणारा मिनी ट्रक उलटून चौघे ठार तर 14 जखमी झाले होते. हा अपघात कच्चेपार कारघाटा मार्गावर घडला. चंद्रपुरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत. शुक्रवारी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी रुग्णालयाला भेट देऊन जखमींची आस्थेनं विचारपूस करीत पाहणी केली. जखमींच्या शस्त्रक्रिया उपचार तातडीनं करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले आहेत. सिंधवाई तालुक्यात झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू तर 11 नागरिक जखमी झाल्याची माहिती मिळताच पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी तातडीनं रुग्णालय गाठून जखमींची चौकशी केली. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी राहुल कर्डिले यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी होते. मागील काही दिवसात जिल्ह्यात अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. अपघाताच्या घटना कमी करण्यासंदर्भात उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. विशेष करून माझ्या मतदारसंघातील ही घटना घडल्यामुळे मी सगळे कामं थांबवून आज या सगळ्या रुग्णांच्या पाहणीसाठी इथे आलो आहे. यातील 4 जणांचा मृत्यू झाला असून आता जवळपास 22 व्यक्ती या ठिकाणी ॲडमिट आहे. या सगळ्यांचं अनेकांचे ऑपरेशन आहे, अनेक गंभीर आहे. त्यामुळं तातडीनं विजेत देऊन सगळ्या अधिकाऱ्यांना या लवकरात लवकर ऑपरेशन करून घ्यायला सांगितलं आहे. आणि ह्या जिल्ह्यामध्ये आता ॲक्सिडेंटचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यासाठी आज RTOला बोलवलं, RTOबरोबर चर्चा करू आणि हे वाढता अपघाताचे प्रमाण कसे थांबतील याच्या सक्त सूचनाही आता मी संबंधित विभागाला देणार आहे.